रसिक हो नमस्कार. आज आपण महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणे पाहणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात साधारण 41 धरणे आहेत. त्यापैकी 11 प्रमुख धरणांची माहिती तसेच 30 धरणे कोणती आहेत ते पाहूयात. जंगम हट्टी धरण. हे धरण चंदगड तालुक्यातील जंगम हट्टी गावाजवळ आहे. हे धरण चंदगड शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. जंगमहट्टी हे धरण कोल्हापूर शहरापासून 115 किलोमीटर अंतरावर आहे. जंगमहट्टी हे धरण हांज ओहोळ या नदीवर बांधण्यात आलेले आहे. हांज ओहोळ ही नदी ताम्रपर्णी नदीची उपनदी तसेच ताम्रपर्णी नदी ही घटप्रभा नदीची उपनदी आहे. घटप्रभा नदी अलमट्टी धरणामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. जंगमहट्टी धरणाचे बांधकाम 2002 ते 2009 मध्ये करण्यात आले. जंगमहट्टी या धरणाची उंची 28.9 मीटर म्हणजेच 94 फूट आहे. या धरणाची लांबी 960 मीटर म्हणजेच 3149 फूट आहे. जंगमहट्टी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 1.21 TMC म्हणजेच 1210 दशलक्ष घनफूट इतकी आहे. चिकोत्रा धरण. हे धरण आजरा तालुक्यातील झुलपीवाडी गावाजवळ आहे. हे धरण अजरा शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर तसेच कोल्हापूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. चिकोत्रा हे धरण चिकोत्रा नदीवर बांधण्यात आले होते. चिकोत्रा ही नदी वेदगंगा नदीची उपनदी तसेच वेदगंगा ही दूधगंगेची उपनदी आणि दूधगंगा ही कृष्णेची उपनदी आहे. दूधगंगा कृष्णेला शिरोळ तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मिळते. चिकोत्रा धरणाचे बांधकाम 2007 साली पूर्ण झाले. चिकोत्रा धरणाची उंची 64.8 मीटर म्हणजेच 212 फूट आहे. या धरणाची लांबी 983 मीटर म्हणजेच 3225 फूट आहे. चिकोत्रा या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 1.52 TMC म्हणजेच 1520 दशलक्ष घनफूट इतकी आहे. कडवी धरण. हे धरण शाहूवाडी तालुक्यातील परले निनाई गावाजवळ आहे. कडवी हे धरण शाहूवाडी शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 64 किलोमीटर अंतरावर आहे. कडवी हे धरण कडवी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. कडवी ही वारणा नदीची उपनदी तसेच वारणा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कडवी ही वारणा नदीला थेरगाव शेजारी मिळते तर वारणा ही कृष्णा नदीला सांगली शहराशेजारी मिळते. कडवी धरणाचे बांधकाम 2000 साली झाले. कडवी धरणाची उंची 36.5 मीटर म्हणजेच 118 फूट आहे. या धरणाची लांबी 1519 मीटर म्हणजेच 4983 फूट आहे. कडवी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 2.52 TMC म्हणजेच 2520 दशलक्ष घनफूट इतकी आहे. कुंभी धरण.
हे धरण गगनबावडा तालुक्यातील गगनबावडा गावाजवळ आहे. कुंभी हे धरण गगनबावडा शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 57 किलोमीटर अंतरावर आहे. कुंभी हे धरण कुंभी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. कुंभी ही नदी पंचगंगेची उपनदी तसेच पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कुंभी धरणाचे बांधकाम 2007 साली झाले. कुंभी धरणाची उंची 42.58 मीटर म्हणजेच 139 फूट आहे. या धरणाची लांबी 906 मीटर म्हणजेच 2972 फूट आहे. कुंभी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.75 TMC म्हणजेच 2750 दशलक्ष घनफूट इतकी आहे. कुंभी या धरणाला 3 दरवाजे आहेत. या धरणाच्या जलाशयाला गगनबावडा जलाशय किंवा गगनबावडा लेक असे म्हणतात. गेळवडे धरण. हे धरण शाहूवाडी तालुक्यातील गेळवडे गावाजवळ आहे. कासारी हे धरण शाहूवाडी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. कासारी हे धरण कासारी नदीवर बांधण्यात आलेले आहे. कासारी ही नदी पंचगंगा नदीची उपनदी आहे. तसेच पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कासारी धरणाचे बांधकाम 1990 साली झाले. कासारी धरणाची उंची 44.24 मीटर म्हणजेच 145 फूट आहे. या धरणाची लांबी 297 मीटर म्हणजेच 974 फूट आहे. कासारी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.77 TMC म्हणजेच 2770 दशलक्ष घनफूट इतकी आहे. तुळशी धरण. हे धरण राधानगरी तालुक्यातील धामोड गावाजवळ आहे. तुळशी हे धरण राधानगरी शहरापासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. तुळशी हे धरण तुळशी या नदीवर बांधण्यात आलेले आहे.
तुळशी ही नदी पंचगंगा नदीची उपनदी आहे आणि पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. तुळशी धरणाचे बांधकाम 1978 साली झाले. तुळशी धरणाची उंची 48.68 मीटर म्हणजेच 159 फूट आहे. या धरणाची लांबी 1512 मीटर म्हणजेच 4960 फूट आहे. तुळशी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 3.47 TMC म्हणजेच 3470 दशलक्ष घनफूट इतकी आहे. तुळशी धरणाला 3 दरवाजे पाटगाव धरण हे धरण भुदरगड तालुक्यातील पाटगाव जवळ आहे. हे धरण भुदरगड गारगोटी शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. पाटगाव हे धरण कोल्हापूर शहरापासून 88 किलोमीटर अंतरावर आहे. पाटगाव हे धरण वेदगंगा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. वेदगंगा ही नदी दूधगंगा नदीची उपनदी तसेच दूधगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. पाटगाव धरणाचे बांधकाम 1990 साली झाले. पाटगाव धरणाची उंची 39.19 मीटर म्हणजेच 128 फूट आहे. या धरणाची लांबी 1101.5 मीटर म्हणजेच 3613 फूट आहे. पाटगाव या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 3.72 TMC म्हणजेच 3720 दशलक्ष घनफूट इतकी आहे. पाटगाव धरणावर 2.5 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. तिल्लारी धरण तिल्लारी प्रोजेक्ट मध्ये 3 धरणे आहेत. त्यामधील कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक महत्त्वाचे धरण आहे. या प्रोजेक्ट मधील दुसरे मोठे धरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे धरण चंदगड तालुक्यातील तिल्लारी गावाजवळ आहे. तिल्लारी हे धरण चंदगड शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 141 किलोमीटर अंतरावर आहे. तिल्लारी हे धरण तिल्लारी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तिल्लारी नदी पहिल्या तिल्लारी धरणापासून सुरू होते. ती कोल्हापूरमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करते आणि तिथे या नदीवर तिल्लारी प्रकल्पातील दुसरे तिल्लारी धरण आहे. तिथून पुढे ही नदी गोवा राज्यामध्ये प्रवेश करते. गोवा राज्यात हिला चपोरा असे म्हणतात. ही नदी चपोरा फोर्ट आणि मोर्गिम बीच शेजारी अरबी समुद्राला मिळते. तिल्लारी धरणाचे बांधकाम 1986 मध्ये झाले.
तिल्लारी धरणाची उंची 38.5 मीटर म्हणजेच 124 फूट आहे. या धरणाची लांबी 485 मीटर म्हणजेच 1591 फूट आहे. तिल्लारी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 3.77 TMC म्हणजेच 3770 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणाला 3 दरवाजे आहेत. राधानगरी धरण. हे धरण राधानगरी तालुक्यातील राधानगरी गावाजवळ आहे. हे धरण राधानगरी शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. राधानगरी हे धरण कोल्हापूर शहरापासून 53 किलोमीटर अंतरावर आहे. राधानगरी हे धरण भोगावती या नदीवर बांधण्यात आलेले आहे. भोगावती ही पंचगंगा नदीची उपनदी आहे. पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. राधानगरी धरणाचे बांधकाम 1908 ते 1954 या कालावधीमध्ये झाले. या धरणाची संकल्पना होती छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची. शाहू महाराजांनी या धरणाची पायाभरणी केली. राधानगरी धरणाची उंची 38.41 मीटर म्हणजेच 126 फूट आहे. या धरणाची लांबी 1036 मीटर म्हणजेच 3398 फूट आहे. राधानगरी या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 8.36 TMC म्हणजेच 8360 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत. या धरणाचे स्वयंचलित दरवाजे धरण 100% भरल्यानंतर आपोआप उघडतात. राधानगरी धरणावर 10 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते. राधानगरी धरण परिसरात दाजीपूर अभयारण्य आहे. दुधगंगा धरण अर्थात कळमावाडी धरण. हे धरण राधानगरी तालुक्यातील कळमावाडी गावाजवळ आहे. दुधगंगा हे धरण राधानगरी शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर तसेच कोल्हापूर शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर आहे. दुधगंगा हे धरण दुधगंगा नदीवर बांधण्यात आलेले आहे. दुधगंगा धरणाचे बांधकाम 1983 ते 1999 या काळात झाले. दुधगंगा नदीला पुढे वेदगंगा नदी मिळते आणि तिथून पुढे दुधगंगा कृष्णेला शिरोळ तालुक्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर मिळते. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये दुधगंगा धरणाचा 11वा क्रमांक येतो. दुधगंगा धरणाची उंची 73 मीटर म्हणजेच 239 फूट आहे. या धरणाची लांबी 1283 मीटर म्हणजेच
4200 फूट आहे. दुधगंगा या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 25.40 TMC म्हणजेच 25,400 दशलक्ष घनफूट इतकी आहे. दुधगंगा या धरणाला 5 दरवाजे आहेत. या धरणाच्या जलाशयाचे नामकरण राजर्षी शाहू सागर असे झालेले आहे. वारणा धरण. या धरणाला चांदोली धरण असेही म्हणतात. वारणा हे धरण सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, त्यामुळे या धरणाचा समावेश या दोन्ही जिल्ह्यांच्या धरणांच्या यादीमध्ये होतो. हे धरण शाहूवाडी तालुक्यातील चांदोली गावाजवळ आहे. हे धरण शाहूवाडी शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर आहे. वारणा हे धरण सांगली शहरापासून 94 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण कोल्हापूर शहरापासून 76 किलोमीटर अंतरावर आहे. वारणा हे धरण वारणा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. वारणा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. वारणा धरणाचे बांधकाम 1976 ते 2000 या काळामध्ये झाले. वारणा धरणाची उंची 88.80 मीटर म्हणजेच 291 फूट आहे. या धरणाची लांबी 1580 मीटर म्हणजेच 5183 फूट आहे. हे धरण महाराष्ट्रातील सर्वात जास्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 7व्या क्रमांकाचे धरण आहे. वारणा या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 34.40 TMC म्हणजेच 34,400 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या धरण परिसरात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. या धरणाला 4 दरवाजे आहेत. ही होती कोल्हापूर जिल्ह्यातील 11 प्रमुख धरणे. राहिलेली 28 धरणे कोणती आहेत ते आपण पाहूयात. कांसा धरण, मनोली धरण, कसरदे धरण, पालेश्वर धरण, कुंभवडे धरण, पडसळी धरण, कोडेबुद्रुक धरण, अधूर धरण, कालजवादे किंवा पांबरे धरण, वेसराब धरण, हंसाने धरण, कोंदशी धरण, फाटकवाडी धरण, झांबरे धरण, आंबेवाडी धरण, पाटणे धरण, काळसगाडे 1, काळसगाडे 2 अशी 2 धरणे आहेत. करंजगाव धरण, सुंडी धरण, लकीकट्टे धरण, तिरमाळ लेक, चित्री धरण, रंकाळा तलाव, कळंबा तलाव, कांदगाव लेक, कनेरी लेक, जयसिंगराव तलाव, चंदोली धरण शाहूवाडी, कोलोशी धरण. तर मित्रांनो, ही होती कोल्हापूर जिल्ह्यातील 41 धरणे. अजून कोणती धरणे राहिली असतील तुमच्या माहितीनुसार तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण सगळी कव्हर करू. धन्यवाद मित्रांनो. आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.